चीननं लडाखच्या सीमेवर मोठी मोर्चेबांधणी केल्याचं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. अमेरिकेच्या एका लष्करी अधिकाऱ्यानं याबाबतचा इशारा दिलेला आहे. पाहूयात हा एक रिपोर्ट. भारतावर चीनी हल्ल्याचा कट. सीमेवर चिन्यांकडून शस्त्रास्त्रांची जमवाजमव. चीनला धडा शिकवण्यासाठी भारतही सज्ज. लडाख सीमेवर चिन्यांनी पुन्हा डोकोबर काढलाय. पूर्व लडाख भागात चीननं लढाऊ विमानांची कुमक मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. अमेरिकन लष्कराचे पॅसिफिक कमांडिंग जनरल चार्ल्स ए फ्लिन यांनी याबाबत इशारा दिला. भारतावर चीनी हल्ल्याचा कट. होताना एअरबेसवर चीनची 25 फायटर जेट्स तैनात असून हा आकडा दुपटीपेक्षा जास्त आहे. भारताच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शाकचे इथे आणखीन एक हवाई तळ उभारण्यात येत आहे. याशिवाय काश्गर, गारीगुंसा, शिगांसे, ल्हासा, गोंकार, यिंची आणि चंबोपांगता इथले एअरबेस चीननं अपग्रेड केलेत. यात कायमस्वरूपी तळ, अधिक लांबीचे रनवे उभारण्यात आले. चीनने काही आगळीक केलीच तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी भारतीय लष्करानं ठेवली आहे. लडाख सीमेवर भारतीय लष्करी आणि हवाई कुमक असून एअर डिफेन्स सिस्टीमही सज्ज आहे. आपली विमानं सुद्धा तैनात आहेत. आपण ऍडव्हान्स लँडिंग ग्राउंड सारखी पुढे मोठी विमानतळ तयार केलेली आहेत. मग ती लेह मध्ये असो की कारगिल मध्ये असो, तर त्याच्यामुळे विमानतळांचा आपल्याला प्रॉब्लेम नाही, विमानांचा आपल्याला प्रॉब्लेम नाही. आपली जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे ती सुद्धा पूर्णपणे तयार आहे. 5 मे 2020 रोजी लडाख मध्ये भारत आणि चीनी सैनिकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यात चीनला भारतापेक्षा मोठी किंमत मोजावी लागली. मात्र जेव्हा जेव्हा सीमेवर असा संघर्ष झाला तेव्हा भारतीय वायुदलाची तयारी ही अव्वल ठरली आणि हालचाल जलद होती. त्यामुळे बावचाळलेला चीन सीमेवर तैनाती वाढवून भारताला आव्हान देण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो आहे. पण त्याचे हे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाहीत, कारण चीन जेवढी कुमक वाढवेल त्यापेक्षा जास्त भारताची प्रत्युत्तर देण्याची सिद्धता असेल हे नक्कीच. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee 24 तास.